हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान आणि या विषयाची उत्तर चाचणी आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा। सूर्य हा टिंबटिंब आहे तर उत्तर आहे तारा। टिंबटिंब हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो, उत्तर आहे ओझोन। बटाट्यात टिंबटिंब हा अन्न घटक असतो, तर आहे पिष्ट। टिंबटिंब हा न संपणारा ऊर्जा स्रोत आहे, तर यापैकी पवन ऊर्जा। गाजर, मीठ, मुळा या वनस्पती अन्नसाठा खोडमध्ये करतात, उत्तर आहे खोड। त्यानंतर गटातील वेगा शब्द ओळखा। वाळविणे, थंड करणे, उकळणे, भिजवणे, या भिजवणे हा वेगा शब्द आहे। गाजर, बीट, मुळा, आंबा, या ठिकाणी आंबा हा वेगळा शब्द आहे। लाळगंती, ग्रासिका, नागपुड्या, जठर, नागपुड्या हा वेगळा शब्द आहे। सौर ऊर्जा, CNG, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, तर या ठिकाणी CNG हा वेगळा शब्द आहे। प्रश्न तिसरा, एका शब्दात उत्तरे लिहा। त्यामधील पहिलं, उत्तर आशियातील प्रदेशातून सातारा जिल्ह्यात स्थलांतर करणारा पक्षी कोणता? नाव आहे रोहित पक्षी। ज्वारीमध्ये कोणता मुख्य अन्न पदार्थ जास्त प्रमाणात आढळतो? उत्तर आहे पिष्टमय पदार्थ। पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य। सोलापूर हा जिल्हा कोणत्या प्रकारचे वस्त्र निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? सोलापुरी चादर। पुढील इंद्रिय संस्थांची नावे व त्यातील महत्त्वाच्या अवयवांची नाव लिहा। पहिले आहे रक्तविसरण संस्था, त्यामध्ये या ठिकाणी हृदय आहे, या सर्व रक्तवाहिन्या आहेत। दुसरी नाव आहे संस्था आहे पचन संस्था, यामध्ये तोंड, ग्रासिका, एकृत, या ठिकाणी जठर आहे, लहान आतडे आणि मोठे आतडे। त्यानंतर सायकल वापराचे विविध फायदे, शारीरिक व्यायाम, थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येते, प्रदूषण होत नाही, स्वावलंबन, वेळेची बचत होते, छोट्या जागेत ठेवता येते, पैशाची बचत होते, वाहनांची गर्दी होत नाही। या आहेत सायकल वापरण्याचे फायदे। प्रश्न 6वा, असे का घडते? भारतीय चित्ते नामशेष झाले आहेत। मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत। तसेच जैविक घटकांचे प्रदूषण होते, परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। म्हणजे याचाच परिणाम म्हणून भारतीय चित्ते काय नामशेष झाले आहेत। उघड्यावर ठेवलेले अन्न खराब झाले, कारण उघड्यावर ठेवलेल्या अन्नावर माशा बसतात, तसेच हवेत सूक्ष्मजीव असतात, तसेच माती, धूळ उघड्या अन्नावर बसते, परिणामी उघड्यावरील अन्न गावते खराब झाले। नेक्स्ट, तर काय होईल ते लिहा। पृथ्वीवरील पारंपरिक ऊर्जा स्रोत संपले। पारंपरिक म्हणजेच कोणते स्रोत आहेत? दगडी, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू हे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत। हेच संपले तर वाहने धावणार नाही, कारण प्रत्येक वाहनामध्ये डिझेल, पेट्रोल असते। स्वयंपाकासाठी लागणारा गॅससुद्धा मिळणार नाही, कारण का हा सुद्धा एक पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे। शेतीसाठी पारंपरिक पद्धतीनेच पाण्याचा वापर केला तर काय होईल? शेतीसाठी पारंपरिक पद्धतीने पाणी जमिनीत मुरते, बाष्पीभवन होते, त्यामुळे पाणी खूप वाया जाते। खालील चित्राचे निरीक्षण करून उत्तरे द्या। अंधश्रद्धा, बालकामगार, बालविवाह, निरक्षरता। वरील चित्रात कोणकोणते सामाजिक प्रश्न दाखवले आहेत? अंधश्रद्धा, बालकामगार, बालविवाह, निरक्षरता। वरील चित्रातील सामाजिक प्रश्न निर्माण होण्यामागील कारणे लिहा। अनेक कारणे आहेत, त्यातील काही गरिबी, परंपरा, जातीय व्यवस्था, स्त्री पुरुष असमानता।
वरील सामाजिक प्रश्न संदर्भात समाज प्रबोधनासाठी दोन घोष वाक्य तयार करा. तुम्ही कोणतेही दोन घोष वाक्य तयार करू शकता. मुलींना शिकवा, देशात साक्षरता वाढवा, बालविवाह म्हणजेच बाल अत्याचार. खालील नकाशाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, हिमरू शाल व पैठणीची शाल प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याचे नाव. आता हिमरू शाल या ठिकाणी बघा आयताकृती आहे आणि पैठणी हा सर्पिलाकृती आहे. हे कोणते आहेत? तर औरंगाबादमध्ये आहेत. या ठिकाणी जिल्हा कोणता आहे? औरंगाबाद. उत्तर येईल औरंगाबाद. नेक्स्ट, नाशिक जिल्हा कोणत्या वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे? नाशिक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, हे चिन्ह या ठिकाणी दिसतंय आणि ते कशासाठी आहे? येवला साडी. म्हणजेच नाशिक जिल्हा येवला साडी वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे. सो या प्रकारे मित्रांनो आपण इयत्ता 6वी विज्ञान विषयाची पूर्व चाचणी पूर्ण सोडवली आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.